पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर संजय राठोड पोहरा देवीत आले, त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, हे शक्ती प्रदर्शन करून पूजाला न्याय मिळाला का असा सवाल आता विरोधक आणि पूजाच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय। शक्ती प्रदर्शनानं संजय राठोडांचं निर्दोषत्व सिद्ध झालं का? पूजा राठोडला न्याय मिळाला का? राठोड स्वतःला निर्दोष सिद्ध करू पाहतायत का? पूजा राठोडची हत्या की आत्महत्या हे अजून सिद्ध झालेलं नाही। पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे। हे सगळं सुरू असताना अज्ञातवासात गेलेले संजय राठोड पोहरादेवी या बंजारा समाजाच्या तीर्थस्थळी गेले। तिथे जाऊन त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। पूजा चव्हाणच्या नातेवाईकांनी राठोड यांच्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आज 16 दिवस उलटून गेले आहेत, तरी पूजाला न्याय भेटला नाही। न्याय तर लांबच राहिला, पण आम्हाला एक मोठा 16 दिसतोय टीव्हीवरला। यू पूजा सोबत काय घटना घडल्यात ह्याचं तुम्हाला प्राचित्य पाहिजे, तुम्हाला पश्चाताप झाला पाहिजे। ओ पश्चाताप करा तुम्ही। आम्ही जर नाही न्याय दिला ना, तो शेवटवरचा विश्वर आहे ईश्वर शिवालाल महाराज, हे तुम्हाला माफ करणार नाही। असले कारस्थान पौरादेवी मध्ये करू नाही, ते आमचा सर्वांचा तीर्थस्थान आहे आणि एकमेव आमचे एकमेव एक निष्ठावंत रामराव महाराजांचा तो पौरादेवीचा गड आहे, अग्नीची गादी आहे, तिथं खोट्या शब्दात जमणार नाही। दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर राठोड हेच पूजाचे मारेकरी असल्याचा आरोप केलाय। समाजाला वेठीला धरून मी निर्दोष आहे हे सांगण्याचा जो केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी संजय राठोडने केलेला आहे, त्याला काहीही अर्थ नाही। ज्या पद्धतीने स्वतः शेण खायचं आणि त्याच्यासाठी संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी वेठीला धरायचं, हा एक नवीन ट्रेंड कुठंतरी राजकारणामध्ये सुरू झालेला आहे। लाख लोक जरी त्या ठिकाणी आली, मोठमोठ्या घोषणाबाजी जरी त्या ठिकाणी झाल्या, तरी संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत। संजय राठोड काहीही म्हणू देत, पूजा चव्हाणचं झालं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र ते देत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।